नमस्कार, मी ऐश्वर्या. दैनिक बोंबा बोंबरे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची अभिमान आपली मराठी मुलगी, उत्तम अभिनेत्री सुंदरा, आणि तिच्या भक्तक्षणी प्रेमात पडावं असं वाटतं अशी मृणाल ठाकूर. सो मृणाल, कशी आहेस? ऐश्वर्या, काय तू म्हणजे इंट्रोडक्शन दिलंय मला, फार बरं वाटतं. आय मीन फॉरगेट ऑल द अचीवमेंट्स, बट द वे यू जे जसं तू मला डिस्क्राईब केलं, जसं तू इंट्रोडक्शन केलंस, फार छान, थँक्यू. तू आहेस तशी, हे अजिबातच काही करावं नाही लागलंय, कारण तुला भक्ताक्षणी प्रेमात पडावं असं वाटतं. किती गोड आहे मुली. थँक्यू मृणाल, तू खूप छान दिसतेस, तुझी ज्वेलरी मला खूप अट्रॅक्ट करते. याबद्दल काय सांगशील? कुशल्स ज्वेलरी आहे आणि त्याच्या लॉन्चसाठी मी इथे आली आहे. 51st स्टोअर आहे त्यांचं आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहे, तुम्हाला बघायला मिळतील इथे. आणि नाव द स्टोर इज ऑल्सो ओपन, तर वन स्टॉप कुशल्सला जरूर करा. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळे म्हणजे वाईड रेंज बघायला मिळतील. आज जे मी घातलं आहे मला फार म्हणजे इट्स गोईंग विथ माय आउटफिट. आणि यु नो फार मुलींना अशी क्वकी डिझाईन्स पण आवडतात. सिल्वर ज्वेलरी पण आपण आता प्रेफर करतो. आता इट्स सडनली इट्स लाईक ट्रेंडिंग आणि यु नो इट लुक्स व्हेरी शीक आणि व्हेरी असं यु नो इट्स लाईक मिनिमल बट द बेस्ट. पण इथे तुम्हाला असं सगळं काही अंडर वन रूफ तुम्हाला शॉप करायला मिळेल. हेवी असो किंवा लाईट असो, ऑफिस वेअर असो किंवा यु नो ट्रेडिशनल फेस्टिव असो, अशी फॅशन ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळेल. ओके, थँक्यू मृणाल. तू आज पुण्यात आली आहेस, सो पुण्याविषयी काय सांगशील? तुझं आणि पुण्याचं काय कनेक्शन आहे का? पुण्याबद्दल तुला काय वाटतं? पुण्याचे लोक म्हणजे आय पुणेकर, आय एम सो लाईक माझे अर्धे मित्रमैत्रिणी पुण्याचेच आहे जे मुंबईला असतात. पण आमचं नेहमी ते डिबेट असतं, पुणेकर की मुंबईकर. पण जे पुण्याचं जर तुम्ही मला विचाराल तर एक नातं जे आहे ते जेवण, म्हणजे आय मीन इतके सारे म्हणजे यु नो देर आर प्लेसेस वेअर मिसळपाव इज व्हेरी फेमस अँड आय रिअली वॉन्ट टू हॅव. पुण्यात आलं म्हणजे वडापाव तर खाणं म्हणजे इट्स अ मस्ट. सो वेन इट कम्स टू पुणे, फूड इट्स द कनेक्शन, दॅट्स हाऊ. खूप छान. आणि जसं तू आता मला सीता महालक्ष्मी म्हणून आता माहिती आहेस, जी खूप आवडली आहे सगळ्यांना, मला ना हे जाणून घ्यायचं आहे की तू रिअलमध्ये कशी आहेस यार? मग तू तशीच आहेस की आणखीन काही वेगळं आहे? मी ॲक्च्युली इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. सीता थोडी समजदार आहे पण मी थोडी अशी म्हणजे आय एम जस्ट आय एम स्टील लाईक यु नो फिगरिंग थिंग्स आउट, गेटिंग वाईस डे बाय डे. पण मस्ती खूप आहे जी सीता महालक्ष्मीमध्ये नव्हती. मे बी तुम्हाला पुढच्या किरदार म्हणजे मी प्ले करते त्याच्यात बघायला मिळेल, तर मस्ती खूप आहे. ओके, मग ती बघायला आम्हाला नक्की आवडेल. आणि मला खूप मनापासून विचारायचं की मृणाल, तुला मराठीत कधी पाहायला मिळणार आहे? तू असे प्रोजेक्ट्स काही साईन केले आहेस का? मी थांबली की अशी एक छानशी स्टोरी यावी आणि सुरुवात मी केली मराठीपासून. आणि असं नाही आहे की मी मराठी नाही करणार. मी आता मराठी म्हणजे तेलुगू, हिंदी आणि आय एम व्हेरी ओपन फॉर ऑल द लँग्वेजेस. मराठीतसुद्धा असे छान छान कॉन्सेप्ट्स बनत आहे, बट मला असं काय असं खतरनाक असं सगळं आउट ऑफ द मास्टरपीस, आउट ऑफ द बॉक्स करायचं आहे. तर फिल्ममेकर्स जर तुम्ही ऐकताय तर प्लीज इफ देअर इज समथिंग नाईस लेट मी नो. नक्कीच नक्कीच, थँक्यू सो मच मृणाल. आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी दैनिक बोंबाबोंबतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू 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 थँक्यू.